सुप्रभात मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आहे 15 ऑगस्ट 2024 आणि आज आहे स्वातंत्र्य दिन. आणि हा स्वातंत्र्य दिन आपल्या भारतासाठी हा 78वा हा स्वातंत्र्य दिन आहे. आणि आता आपण आलेलो आहोत राजापूर हायस्कूल या ठिकाणी. आणि तर आपण आता राजापूर हायस्कूलच्या पटांगणावर आता आपण प्रवेश करत आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आता आपण आलेलो आहोत ते राजापूर हायस्कूलच्या मैदानावर आलेलो आहोत. आणि आपण आता पाहताय समोर आता झेंडावंदनाची तयारी चालू आहे. गेले 3 दिवस म्हणजे दिनांक 14 ऑगस्ट 13 ऑगस्ट 14 ऑगस्ट आणि 8-15 ऑगस्ट असे 3 दिवस आपण हा राष्ट्रीय सण साजरा करत आहोत. आजचा 3रा दिवस 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आज आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्याबरोबरच आजचा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे ध्वजारोहण. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री माननीय भालशंकर सर यांच्या हस्ते सर्वप्रथम ध्वजारोहण होईल. त्यानंतर राष्ट्रीय झेंडे को सलामी देंगे, सलामी दो अशी सूचना मिळेल. त्यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत आणि मग झेंडा गीत होईल. त्यानंतर 3 कॉमिनारे आणि मग पुढील सूचना मिळेल. सलामी देंगे, सलामी दो. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्तल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जल गीतरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशिष मागे गाए तव जय गाता. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. हात नीचे लो एक साथ राज्यगीत शुरू कर. जय जय महाराज माझा गरजा महाराज माझा. जय जय महाराज माझा गरजा महाराज माझा. विधि नाम तुझी मुळी गड गड नारा नगा अस्मानाचा सुरताली
अभिमानाची लेणी बोलाली मन घटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याचा उन्हा तशिदला निढळाचा कामाने भिजला देश गौरवासाठी जिजला दिल्लीचे ही तप्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा एक साथ झंडा गीत सुरू कर विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उतारे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उतारे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सदा बरसाने वाला वीरों को हरसाने वाला मातृभूमि का तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा शान नैसगी जाने पाए चारे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब हो में प्रण पूर्ण हमारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा तीन कौमी नारे लगाएंगे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय जवाहर चौकामध्ये आलेलो आहोत आणि थोड्याच वेळात इथे आता झेंडाबंधन होणार आहे. आज आहे 15 ऑगस्ट आणि त्यानिमित्ताने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि इथेच आपल्याला भेटले आहेत ते महाराष्ट्र बिझनेस टायकूनचे अवॉर्ड विजेते श्री कथाजी कातकर हे भेटलेले आहेत.
आपल्याला. आणि तसेच इथे संगीतजी मालपेकर आहेत, रानडे साहेब आहेत, राठेसाहेब आहेत, तसंच रानडे साहेब इथे आहेत, आंबेकर साहेब सुद्धा आहेत. तर खरोखर त्यांचा सत्कार करण्यासारखा आहे. तर आपल्याला दोन शब्द मालपेकर साहेब बोलतील त्यांच्याबद्दल. प्रकाश काटकरी हे आमच्या व्यापारी संघाचे सदस्य आहेत, तसेच आमचे शिक्षण प्रसारक मंडळाचे पण सदस्य आहेत. आणि त्यांना जो हा अवॉर्ड मिळालेला आहे, बिझनेस टायपून अवॉर्ड, हा खरंच योग्य अवॉर्ड मिळालेला, योग्य व्यक्तीला मिळालेला अवॉर्ड आहे. कारण त्यांनी जो व्यवसाय उभा केलेला आहे, आम्ही लहानपणापासून आम्ही बघतो आहे त्यांची मेहनत, त्यामुळे हा मिळालेला अवॉर्डचं आम्ही व्यापारी संघातर्फे पण त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो, आणि आम्ही राजापूर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे पण हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद साहेब. थँक्यू सर. कोणी हालचाल करणार नाही. यांच्या भावनेचा सन्मान करेन.
भारताचा विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेल. जय हिंद. मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत ते तहसीलदार कार्यालयाजवळ. आपण पाहतात समोर आहे तहसीलदार कार्यालय आणि बाजूलाच आहे पोलीस स्टेशन. तर इथला झेंडावंदन झालेलं आहे, मला थोडा यायला उशीर झाला. आपण आता आलो होते राजापूर येथील प्रांत कार्यालय, या ठिकाणी आपण आता आलेलो आहोत आणि येथील आपण झेंडावंदन पाहणार आहोत. थँक्यू सर. Thank you.
व्हिडिओचा शेवटचा भाग. रिक्षा चालक मला सांगायची आता रॅली आहे आधार. आपण पाहत आहे रिक्षा चालक मालक संघाची ही रॅली आहे. आज 15 ऑगस्ट निमित्त आज गुरुवार असूनसुद्धा त्यांनी आपला धंदा बाजूला ठेवून त्यांनी ही रिक्षा रॅली काढलेली आहे. त्याबद्दल खरोखर या रिक्षा चालक मालक संघाचं कौतुक करावं लागेल. आपण आता रिक्षा रॅली पाहिलात तर आता व्हिडिओ इथे मी थांबवत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, तसंच कमेंट्स करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. आणि आपल्या ह्या महाकोकण चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.